नमस्कार मित्रांनो, मी शंभू राज तुमचं आपल्या आजच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहूया की निफ्टी बँक निफ्टीचं जे शुक्रवारी मार्केट क्लोज झालं याचं अॅनालिसिस काय राहील, पुढच्या वीकमध्ये काय राहील, तसेच आज आपण पूर्ण वीकचं अॅनालिसिस करणार आहे, जेणेकरून डेली विथ वीकली अॅनालिसिस आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहता येईल. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी सांगेल की काल आपण जे चार स्टॉक दिले होते त्याच्यापैकी बिर्ला कॉर्पमध्ये एंट्री नाही भेटली. याच्यानंतर TVS श्रीचक्र असेल, इन्फोसिस असेल, ह्या स्टॉक्समध्ये आपल्याला खूप छान प्रकारे एंट्री मिळाली आणि याच्यामध्ये चांगली रॅली मिळाली, कारण तुमचे खूप सारे स्क्रीनशॉट्स आम्हाला याच्यामध्ये मिळाले होते. चारपैकी तीन स्टॉक चालले, एक स्टॉक्समध्ये एंट्री नाही मिळाली. पाहूया आजचं निफ्टीचं. आता तुम्ही जर पाहिलं असेल की क्रिकेटमध्ये एक म्हण आहे की प्रत्येक बॉलला सिक्स मारायचा नसतो, बरोबर. अर्थात काय की सगळ्याच बॉलला आपण प्रत्येक उचलू शकत नाही, तर मार्केट आज तसंच होतं. नॉर्मली आज थोडा त्याने रिव्हर्स बॅक घेतला, म्हणजे आपण थोडं प्लेड करून आजचा ट्रेड सोडून दिला किंवा आपण थोडा बुलिश कंडिशन्सला याचा विचार करूया. याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर 17,854 रुपयाचं आजचं क्लोजिंग आहे, आणि तुम्ही जर पाहायला गेले तर थोडा आज बाउन्स बॅक दिसतोय आणि थोडा स्ट्रॉंग कॅन्डल वाटतोय, की जेणेकरून तो दाखवतोय की पुन्हा तो खालच्या दिशेने जायला तयार नाहीये. तुम्ही कित्येक दिवसापासून पाहताय मार्केट पडतंय खरं, त्याची डायरेक्शन तर डाऊनच आहे, परंतु तो खालच्या लेवल्सला टिकत नाहीये. 17,854 आजचं क्लोजिंग आहे, ती क्लोजिंग असं दाखवतंय की तो पुन्हा एकदा बाउन्स बॅकच्या पुन्हा तयार येते, पुन्हा एकदा त्याच्या लेवल्स तो टेस्ट करेल. मग आता तो कितीपर्यंत जाऊ शकतो हेही तुम्हाला मी याच्यामध्ये सांगेन, जेणेकरून सोमवारच्या मार्केटला तुम्हाला याच्यामध्ये फायदा होईल. आता मी थोडं टाइमफ्रेम चेंज करतो, याच्यामध्ये मी तुम्हाला आता डेलीमधून आपण वीकली कॅन्डल्सला जाऊया. याच्यामध्ये आपल्याला दिसेल की कशाप्रकारे आपल्याला मार्केट याच्यामध्ये दिसणार आहे. तर पहिली गोष्ट ओके की याच्यामध्ये आपण वीकली कॅन्डल्समध्ये आलेलो आहोत. वीकली कॅन्डल्समध्ये आपल्याला एक सेम कंडिशन अशी दिसतीये की हे बा की छोट्या गोष्टी आपण याच्यामध्ये ऑब्झर्व करायच्या आहेत, की कशाप्रकारे ते तुम्ही जर एक पाहिलं तर पुन्हा एकदा तो एक बाउन्स बॅक घेण्याची तयारी येते. ओके, याचा अर्थ काय दाखवतोय, तर तो इथपासून पुन्हा ही जी लेवल आहे रेजिस्टन्स आहे त्याचा, तर नॉर्मली 18,290 ही लेवल येते त्याच्यामध्ये, म्हणजे मार्केटला इथपासून एक रेजिस्टन्स दाखवतो. याचा अर्थ काय होऊ शकतं, तर सोमवारी जर तो 18,560 वरती जातोय तर सर्वप्रथम 17,854 याच्यावरती जातोय तर त्याला सर्वप्रथम 18,000 हा क्विक रेजिस्टन्स राहील. तो ब्रेक करतोय तर 18,260 ते 90 ह्या रेंजमध्ये त्याच्यासाठी एक रेजिस्टन्स म्हणून काम करेल. आणि पुन्हा जर मी सांगेल खालच्या लेवलला विचार करायला गेलो तर 17,750 हा क्विक सपोर्ट झोनमध्ये असेल आणि याच्यानंतर 17,500 ही महत्वाची लेवल राहील. जर पूर्ण वीकचं अनालिसिस करतोय तर त्यासाठी मी सांगतोय. आता जर सोमवारी तुम्हाला इंट्राडेमध्ये विचार करायचा आहे तर काय राहील, तर हे तुम्हाला मी याच्यामध्ये सांगतो की सोमवारच्या ज्या लेवल्स असतील याच्यामध्ये तर ते अशा असतील की 15 मिनिटाचा जर विचार करायला गेलो आपण तर पूर्णपणे आज तो एका बाउन्स बॅकच्या तयारीत आहे. तुम्ही जर पाहायला गेले तर काल मी तुम्हाला एक फ्लॅग काढून दाखवला होता. तुम्ही जर पाहिला तर फ्लॅगमध्ये त्याने डाऊनसाईडला ब्रेकआउट करणं अपेक्षित होतं, परंतु साहजिक आहे त्याने वर दिला, काय प्रॉब्लेम नाहीये. जिकडे ब्रेकआउट तिकडे तो जायचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये पुन्हा त्याने ह्या फ्लॅगला टेस्ट केलं आणि पुन्हा इथून तो बाउन्स बॅकच्या तयारीत आहे. ओके, मला असं वाटतं की तो पुन्हा त्याचा जो टॉप आहे वरचा याच्यावरती एक टॉप आहे 18,000 लेवलच्या वर, तर 18,000 मार्केटसाठी हा एक रेजिस्टन्स आहे. आणि त्यापूर्वी मला असं वाटतंय तो 17,900, 18,000 आणि 18,200 ह्या टप्प्याटप्प्यामध्ये जाईल. म्हणजे सोमवारी 18,000 पॉझिटिव्ह ओपनिंग जर देत आहे मार्केट तर 18,000 तो रॅली दाखवू शकतो. इनकेस जर डाऊनसाईडचा विचार करायला गेलं तर मला असं वाटतं याच्यामध्ये की आत्ताच्या कंडिशन्समध्ये 17,650 हा सोमवारच्यासाठी सपोर्ट म्हणून काम करेल इंट्राडेला. 17,650 ब्रेक केलं मार्केटने तर तो पुन्हा 17,500, 17,400 खालच्या दिशेने येऊ शकतो. ओके, थोडं मार्केट पुन्हा रेंज बाउंड ओपनिंग देऊ शकतं असं आत्ता तरी ॲज पर टेक्निकल अँड ॲज पर डेटा ह्या दोन्ही गोष्टी अशा सांगतात. त्यामुळे सोमवारी पहिल्या 17 पॉझिटिव्ह राहिलं तर नॉर्मल बुलिश राहा, जर सपोर्ट ब्रेक केले तर पुन्हा बेरिश होऊ शकता. आता येतो मी पुन्हा बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये जर आपण विचार करायला गेलो याच्यामध्ये तर काय दिसतं हे तुम्हाला मी याच्यामध्ये सांगतो. ओके, डेली कॅन्डल्स आपण बँक निफ्टीमध्ये याच्यामध्ये लावलेले आहेत. डेली कॅन्डल्सचा जर विचार करायला गेलो आपण तर पूर्णपणे मार्केट इथेही रिव्हर्स घेताना दिसतंय. ज्याप्रमाणे निफ्टीने रिव्हर्स घेतला होता तर मला असं वाटतं की ते छान रेजिस्टन्स आहे आत्ताच्या कंडिशनला. जी पण इथे ही
आपल्या बजेट दिवशीची कॅन्डल होती त्या कॅन्डलला पूर्णपणे तो बुलिश रिॲक्ट करतोय. काल दोन्ही दिवस मार्केटमध्ये बुलिश बायस आहे. 41,500 क्लोजिंग आहे. 41,850 हा सोमवारच्यासाठी इथे रेजिस्टन्स दिसतोय डेलीनुसार. आणि इन केस जर तो 41,000 लेवल ब्रेक करेल तर पडू शकतो. आता हे झालं पुढच्या नॉर्मली मंडेला काय करायचं. परंतु पूर्ण वीकचा जर अंदाज घ्यायचा म्हणलं तर काय करायचं हे पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो मित्रांनो. ओके, पूर्ण वीकचा तुम्हाला याच्यामध्ये अंदाज येईल. तर ह्या वीकचा जर मी विचार करायला गेलो तर मला असं दिसतं याच्यामध्ये की इथेही तो पूर्णपणे रिव्हर्सल साईन देतोय. आणि तुम्ही जर इथे गोष्ट ऑब्झर्व केली तर हा एक छान प्रकारे मार्केटला अजूनही रेजिस्टन्स आहे. ओके, मला असं वाटतंय 41,500 ही लेवल आहे. पुढच्या वीकमध्ये 42,000 ते 42,300 ही लेवल एक रेजिस्टन्स काम करेल पूर्ण वीकसाठी. 42,300 वरती मार्केट जर सस्टेन झाला बँक निफ्टी तर पुन्हा तो रॅली दाखवू शकतो 44,000 पर्यंत. तर बी कॉशियस, जर 42,000 वरती थांबतोय, खूप मोठी रॅली आहे, कमीत कमी 500 पॉईंटची रॅली अजून वरच्या साईडला, तो मला वाटते रेजिस्टन्स म्हणून काम करेल. 42,100-200 आसपास आलं की सेलिंग अपॉर्च्युनिटी मार्केट्समध्ये तयार होतील. ओके, इनकेस जर तो पुन्हा खालच्या दिशेने येतोय तर पुन्हा तुमच्यासाठी 40,000 ही लेवल राहील. आणि सगळ्यात महत्वाची लेवल असेल 41,000. ओके, 41,000 ही लेवल तुमच्यासाठी पुढच्या वीकचा सपोर्ट असेल. तो ब्रेक करतोय तर तुम्हाला डाऊनसाईडचा विचार करायचा आहे. आणि इंट्राडे जर सोमवारी इंट्राडेचा विचार करताय तर काय करायचं. नॉलेज असेल तर अशा गोष्टी करायच्या इंट्राडेचा, नॉलेज नसेल तर शांत राहायचं आणि स्टॉक्समध्ये स्टडी करायचं आहे. आपण मार्केटमध्ये सगळे पैसे कमवायला आलेलो आहे, घालवायला नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाने. ज्यांना माहीत नाही त्यांनी शिका, शिकल्यानंतर तुम्ही हळूहळू ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकता. आता मी जर सांगेल तुम्हाला की आपण जर याच्यामध्ये इंट्राडेचा विचार करतोय सोमवारचा, तर बँक निफ्टीमध्ये मला इथे असं दिसतंय पुन्हा एका कंडिशनमध्ये तर तो पुन्हा एक बाउन्स बॅक घेण्याच्या तयारीत आहे. ओके, साजी काय घेऊ द्या, त्याला ज्याप्रमाणे जायचंय. कालही आपण इथे फ्लॅग काढला होता, आज फ्लॅगच्या रेजिस्टन्सला त्याने टेस्ट करून वर जायचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतं तो पुन्हा ह्या लेवल्सला जायचा प्रयत्न करेल. म्हणजे पुन्हा सोमवारी आपल्याला 42,000 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करेल. 41,530 वरती जर ओपन होतोय तर नॉर्मली 41,750 हे तुमच्यासाठी पहिलं टार्गेट राहील तो. आणि 41,750 वर जर सस्टेन होतोय तर नॉर्मली सोमवारी किंवा हार्डली मंगळवारपर्यंत पुन्हा तो 42,000 टेस्ट करेल. 42,000 हा तुमच्यासाठी एक सेलिंग अपॉर्च्युनिटी राहू शकतो. इथे सेलिंग अपॉर्च्युनिटी मार्केट क्रिएट करेल. याच्यानंतर जर तुम्ही इथे पाहायला गेला तर सोमवारचं ओपनिंग आपण पाहिलं, 41,250 हा सपोर्ट असेल. सोमवारी 41,250 जर ब्रेक केला तर पुन्हा तो 40,750 पर्यंत येऊ शकतो अगदी इंट्राडे 17 अंतर्गत. तर दोन्ही साईडचा विचार करतोय मी, दोन्ही साईडला सांगतोय कारण मला काय वाटतं ह्याला शून्य व्हॅल्यू, मार्केटला काय वाटतं हे आपण शिकतोय आणि त्याच्याच प्रमाणे आपण ट्रेड करतोय. जेणेकरून आपण ट्रॅप होत नाही, एंट्री नाही भेटली तर ट्रेड करायचा नाहीये. तर मित्रांनो, हे होतं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोघांचंही अनालिसिस. आता इनकेस आपण जर काही स्टॉक्सची चर्चा करूया, जसं मी तुम्हाला रोज 4 स्टॉक्स देतोय कारण जर मार्केट बुलिश असेल तरीही तुम्ही एंट्री करू शकता, बेरिश असेल तरी एंट्री करू शकता, परंतु तुमचं अनालिसिस लावायचंय. मी कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला याच्यामध्ये देत नाहीये. कालचे 4 पैकी 3 चालले. आता पाहूया सोमवारसाठी पहिली स्क्रिप्ट असेल महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड अर्थात ऑटो सेक्टरचा स्टॉक आहे. बजेटच्या व्हिडिओमध्ये ही तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे. ज्यांनीही बजेटचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी अवश्य पहा, लिंक वर कार्डमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही जो फ्रायडेला व्हिडिओ टाकला आहे मी संध्याकाळी 6 वाजता तोही तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. तर मित्रांनो, याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की पुन्हा एकदा हा 1,388 प्राइस आहे, बुलिश होताना दिसतोय. आणि असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये हा आणखी स्ट्रॉंग बुलिश होईल. 1,390 वरती आम्हाला असं वाटतंय की याच्यामध्ये स्ट्रॉंग रॅली येईल. अगदी तो 1,400-1,420 पर्यंत आपल्याला रॅली देऊ शकतो. तर मित्रांनो, याच्यावर लक्ष राहू द्या. 2 नंबरची स्क्रिप्ट असेल तुमच्यासाठी याच्यामध्ये सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड. सुप्रीम इंडस्ट्रीजमध्ये मित्रांनो आम्हाला खूप छान प्रकारे बाउन्सबॅक दिसतोय. 2,646 काल आजचं क्लोजिंग याचं फ्रायडेचं. याच्यानंतर आम्हाला असं दिसतंय की 2,650 वर तुमच्यासाठी याच्यामध्ये 2,680 पर्यंत तो लेवल मोकळी करेल, ओपन करेल. तुम्ही तिथे पोझिशनल किंवा इंट्राडे 17 अंतर्गतही विचार करू शकता. नॉर्मली 3-5% मिळाले तर तुम्ही याच्यामध्ये तेजीत बसू शकता. आता इनकेस एंट्री नाही भेटली, गॅप अप झाला तर सोडून द्यायचा आहे, विनाकारण घ्यायचा
नाहीये. मित्रांनो, हे होते दोन स्टॉक. आता इन केस सोमवारी मार्केट जर पडते डाऊन साइडला राहतंय तर ह्या दोन स्क्रिप्ट्सवर लक्ष द्या. मित्रांनो, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्क्रिप्ट सांगण्यापूर्वी, ह्या ज्या स्क्रिप्ट्स आहेत अशा प्रकारच्या इन डिटेल स्क्रिप्ट आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर देत असतो. शंभूराज खामकर्स ट्रेडिंग अकॅडमी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यावरून जॉईन करा. कारण आजकाल आपल्या नावाने खूप सारे फेक अकाउंट मार्केटमध्ये बनत आहेत. तर मित्रांनो, त्याच्यावर जॉईन करा, तुम्हालाही मार्केटचे अपडेट डिटेलमध्ये याच्यामध्ये मिळतील. मेट्रोपोलिस हेल्थ केअर लिमिटेड, ओके, मेट्रोपोलिस हेल्थ केअर लिमिटेड ही स्क्रिप्ट याच्यामध्ये इनकेस मार्केट पडतंय याच्यावर लक्ष ठेवा. आम्हाला असं दिसतंय की याच्यामध्ये 2300 क्लोजिंग आहे, सॉरी 1224 क्लोजिंग आहे. आणि याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की याच्यामध्ये जोरदार डाऊनफॉल येणाऱ्या वीकमध्ये येऊ शकतो. 1220 खाली तुम्हाला सेल साईडचा विचार करायचा आहे. 1200 आणि अगदी 1185 ते 90 पर्यंत आपल्याला भेटू शकतो. जोरदार पुढच्या वीकमध्ये याच्यामध्ये डाऊनफॉल शक्य आहे. 4 नंबरची स्क्रिप्ट असेल आमची याच्यामध्ये सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड. सुदर्शन केमिकलमध्येही आम्हाला असं दिसतंय 368.60 क्लोजिंग आहे. 364 खाली तुम्ही याच्यामध्ये पुन्हा डाऊनसाईडचा विचार करू शकता. पहिल्यांदा 360, 352, 340 असं टप्प्याटप्प्याने खाली येऊ शकतो. गॅप डाऊनची शक्यता पण जास्त आहे. तर अशा स्क्रिप्ट होत्या दोन, बाईंग साईड, दोन सेलिंग साईड. मित्रांनो, ह्या स्क्रिप्ट तुम्ही अभ्यास करा. आमचं सांगायचं काम काय तर तुम्हाला अनालिसिस समजावं. आम्ही आमचे कोर्सेस आहेत, आमचे वर्कशॉप्स आहेत, इथेही देतोय. परंतु खूप साऱ्या गोष्टी मी फ्रीमध्ये यूट्यूबवर देतोय. कारण मला माहिती आहे की सगळ्यांना ह्या गोष्टी जमत नाहीत आणि जमण्यासाठी आमच्याकडून छोटी मोठी मदत आम्ही तुम्हाला करतोय. फक्त ह्या गोष्टी बी पॉझिटिव्ह घ्या, शिका, शिकण्याला भर द्या. आणि काही शंका आहे तर कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला विचारा. ज्याप्रमाणे अदानी हा व्हिडिओ बनवला होता, बजेट याच्यावरही व्हिडिओ बनवला होता, असा कुठल्याही टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा, अगदी फिन निफ्टीवरही आम्ही तुमच्या डिमांडवर व्हिडिओ बनवला होता. कारण तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. असा कुठलाही टॉपिक असू द्या, 30 ते 40 कमेंट आल्या की आम्ही ते काम त्या दिवशी साथी घेतो. तर तुम्हाला आणखी कुठला टॉपिक वाटतो आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवावा. तसेच येणाऱ्या मुंबईच्या कार्यशाळेसाठी जे इच्छुक आहेत त्यांनी आमच्या टीमशी संपर्क साधा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. तुमची कमेंट माझ्यासाठी मोटिवेशन असते. थांबूया इथे, पुन्हा भेटूया सोमवारी संध्याकाळी 6 वाजता पोस्ट मार्केट रिपोर्टसह. धन्यवाद.